काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदनी श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता आता हृदय आपुले चौफाळुनी आबोले वरे वैसव पावले श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी दादा रो स्वामी काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आज आपल्या या पुण्यसलीला गोदामाईच्या तटाच्या आधारावर बसलेल्या पुण्य पावन अशा क्षेत्रामध्ये जिथं संतांची भूमी आहे देवांची भूमी आहे
वारकरी रत्न जिथं तयार झालेत म्हणजेच वारकऱ्यांची भूमी आहे. एवढंच नाही तर एका आदर्श अशा नावानं ओळखलं जाणारं आपलं हे सोग्रस गाव आणि इथल्या ग्रामवासीय एक दाम्पत्य हरिभक्तपरायण निवृत्ती कारभारी पाटील गांगुर्डे आणि त्यांच्या धर्मपत्नी हिराबाई निवृत्ती गांगुर्डे या दाम्पत्यानं आपली चारधाम यात्रा संपूर्ण केली आणि ही यात्रा पूर्ण करून ही दाम्पत्य गावी आले म्हणून एक उद्यापन करावं लागतं आणि त्या अनुषंगानं आज आपण सर्व आप्तेष्ट गणगोत्र हितचिंतक मित्रपरिवार आपलं सर्वांचं इथे येणं झालं म्हणून आजची कीर्तन सेवा विठ्ठल वक्त्याचं कर्तव्य म्हणून सेवेचा परिहार देणं उचित हा काय लिखित नियम नाही अलिखित जरी असेल परंतु देणं उचित होतं म्हणून तुमचा एक दोन मिनिटाचा वेळ घेतला आज सेवेसाठी निवडलेला अभंग. देवांचे अवतार मानव देह घेऊन या भूतलावर मानवासारखे आलेत. देवाबरोबर आले देवाबरोबर गेले फक्त मानवासारखा व्यवहार केला. संप्रदायातील कलशस्थानी असणारे श्रीमंत श्री तुकोबराय तुकोबराय ह्या अभंगाद्वारे आपल्याला निर्देशित करतात की राजहो आलात तुम्ही शरीरानं इथं आलाय ना मग या शरीरानं काय काय केलं पाहिजे या शरीरानं काय करावं याचं दिग्दर्शन करणारा अभंग आज सेवेसाठी निवडला विठ्ठल. आपल्याला जो काही वेळ मिळालाय जगण्याकरता आपल्याला जो काही क्षण मिळालाय प्रत्येक क्षणागणिक मानवानं काय केलं पाहिजे कशासाठी आलोय याचं ध्येय काय आहे थोडा विचार केला पाहिजे आणि मिळालेला वेळ व्यर्थ न घालावता मिळालेला काळ असाच नाहीये मिळालेला याचा सदुपयोग काय केला पाहिजे असं दिग्दर्शन करणारा एक अभंग आपण सेवेसाठी आज निवडलेला आहेत. तुकोबराय अभंगाद्वारे आपल्याला सांगतायत ऐका राज हो काळ सारावा चिंतने हा काळ जो तुम्हाला मिळालाय ना आता जो काय मिळालाय या काळाचा सदुपयोग तुम्ही असा करा चिंतनामध्ये याला घालवा. हे पद आता सगळीकडे लावायचं खाली जेवढा काय अभंग आहे का प्रत्येक तुक्याला हेच लावायचं पुढे पुढे काळ सारावा चिंतने बर एकांतवासे गंगा स्नाने काळ सारावा देवाच्या पूजने चालू द्यायचं बरोबर प्रत्येक याला बर मग हा काळ सारत असताना काय केलं पाहिजे असं जर कोणी विचारलं तर तुकोबराय गोड सांगतायत ऐका काळ असा सारत असताना थोडी दोन भूक घासाची ठेवायची शिल्लक नाहीतर आपलं असं तुडुंब खालो आणि मग काळ सारावा कीर्तने काय उडी हनवण बा नाही त्याच्याकरता उपाशी पोटी यावं लागत बरोबर का नाही तर लेकरांमध्ये असं उडी हाणताय त्यात नंदू महाराजाला पोट नाही राहिलं त्याच्यामुळं कसं आहे असंच आहे ती ही दुरा दोन घास येत सांगितलंय तुकोबरायानं या काळ सारण्याकरता तुम्हाला काय करावं लागल म्हटले याच्याकरता युक्त आहार विहार गंगेला जाल देवाचं पूजन कराल अरे सगळं खरंय पण हे करत असताना युक्त आहार हा असं दडपून खाल्लं आणि गेला देवाच्या पूजनाला सांग काय करावं दुपार झाली झोपायची सवय 11 बाबा तर तशी सुरू करून राहिला म्हणजे इथलं नाही सांगायलो मी तिकडे गेल्यावर गंगेला गेल्यावर तर सांगतोय हा इथे वाढून भेटल का पण अजून टाइम आहे ना कीर्तन झाल्याशिवाय ना तिकडे खाऊन गेल्याचं चाललंय खाऊ ना युक्त आहार विहार बर काहीतरी नियम लावून घ्यावा लागतील नियम या इंद्रियाला नियम असावे लागतील कसंही बसलं कसंही वागून चालणार सैर वागून चालणार नाही मग स्वैरपणा आपला आवरावा लागेल नेम इंद्रियासे सार हा नसावे बासर बासकळ बोलणं नसावं नाहीतर किती काय बाचा बाचा हा नाही चालायचं नाही 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 थोडं वाणीवर ताबा ठेवा लागेल आणि निद्रा बहू भाषण सात ते सातच झोपायचं एकदा संध्याकाळच्या 7 बातम्या पाहून झोपला का सकाळच्या 7 बातम्या पाहायला सुरूच तवाच उठायचं तवर उठायचं असं नाही चालायचं
हा कमी झोपावं लागेल. बरं, मग याच्यासाठी अजून काय करावं लागेल? म्हटले हे सगळं करण्याकरता परमार्थात यावं लागेल. हे महाधन आहे, इकडं परमार्थाला थोडं जोडा, परमार्थात आलो काही आपोआप घडन. परमार्थ महाधन इथं काय होत? जोडे देवाचे चरण. बर मग, आणि त्याच एकदा गुढी लागली, त्याच्या चरणाची एकदा जोडी झाली रे झाली का मग. हेच उपाय आपल्या लाभाचे आहे असं तुकोबारायांनी दिग्दर्शन गोड्या अभंगामध्ये केलं. आणि काय करायचं तुकोबाराय? आणि एकच करायचंय आता. अरे मिळालंय ना तुम्हाला की तुमचं नव्हतं, की कोणाचं तरी आहे. हे उष्ण आणलंय, ज्याचं त्याला देणे लागे त्याचं द्यावं लागतं ना, म्हणून त्याच्यावर सोडा. देह समर्पिजे देवा, त्याच्यावर टाकून द्या आता याला. भार काहीच ना घ्यावा. आणि मग मात्र जर असं केलं तर मग ज्याच्यासाठी धडपड करतोय आपण सकाळी उठल्यापासून तर परत सकाळी उठेपर्यंत, एवढा जो आपला जो नित्यक्रम चाललाय ना, आता रात्री कुठून तरी आले, थोडेफार पडले, डोळा लागतो ना लागतो, बेल वाजली, सोगरसला कीर्तन आहे, परत उठले, तोंडावर पाणी मारलं, आंघोळ बाकीच आहे अजून, आंघोळ करून आलो नाही असं नाही. ती तशीच ना मग, दोन चार तांबे इकडून दोन चार तांबे तिकडून, देव पूजा नाही काय नाही काय नाही, उगा देवढे देव असे खाली पाठी लावली, वळडे देवारा काना केला, उचलून टाकले, गणती आणला लावला, काय आपल्याला लावला, उरला तो हात होता असाच अजून चाललं. कशासाठी चाललंय हे? कशासाठी चाललंय? आमच्या वालक मग बरं वाटतं. कशासाठी चाललंय हे? निकड वाटेल आपलं कशासाठी चाललंय? आपलं चाललंय हा नाही, ज्याच्यासाठी चाललंय त्याच्यासाठी. बरोबर का नाही? मग ज्याच्यासाठी चाललंय काय मिळवायचं याच्यातून? याच्यातून नेमकं काय मिळणार आहे एवढी धावाधाव पळापळ करून? जे मिळवायचंय ती गोष्ट वेगळीच आहे. तो आनंद शोधण्याकरता हे करत होतो, पण तो आनंद शोधता शोधता वेगळा छंद लागला. आणि मग नाद लागला, मंगळी नादी बनला, म्हणजे कोणत्याही नादी नाही पण नादीच बनला. आणि मग ह्या नादामध्ये तो आनंद विसरला. तुकोबाराय सांगतात, अरे त्या आनंदाकरता तुम्ही निघालाय ना, तो आनंद इथं आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अगवा तुका म्हणे आनंद. तो आनंद आम्ही घेतला आणि आम्ही जो आनंद अनुभवला तो आनंद तुमच्या पुढे आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण तुकोबारायांना जे जे अनुभव आले ते ते तुकोबारायांनी अनुभव आले अंगा ते जग देत से पदरी जो जो अनुभव आला तो एक अनुभव तुकोबारायांनी सांगितलं की तुम्हाला जर आनंद शोधायचा असेल तर काळ कुठं घालवा. म्हणून तुकोबाराय सांगतायत, काळ सारावा चिंतने. आम्ही चिंतनामध्ये काळ घालवला, चिंतने चिंतने तद्रूप अवस्था प्राप्त होत असते. म्हणून चिंतनाचे बरेच फायदे आहेत, आणि जे जे आहेत ते ते फायदे आज आपण घेतलेल्या अभंगामधून आपल्याला एक दोन तासामध्ये बघायचे आहेत. विठ्ठल कीर्तन सेवा म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो. कीर्तन म्हटलं की एकट्यानं करता येत नाही. प्रवचन जसं आपण दहाव्याचं त्या दिवशी केलं, प्रवचन म्हटलं की एकट्या बाबांनी बोलायचं, बाकीचे नाही ऐकायचं. बरोबर का नाही? टाळी वाजवली पाहिजे असं काही
नाही बरं, बाकीचं काहीच करायचं नाही, काय नाही, आपण मस्त ऐकायचं आणि त्यानं एकट्यानं मात्र बोलायचं. पण कीर्तन म्हटलं का असं नाही, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही ना आम्ही करायचं असतं, ती काही एकट्यानं नाही. कीर्तन म्हटलं कीर्तनाचा आत्मा, कीर्तनाची धडधड, कीर्तनाची फडफड. कीर्तन म्हटलं की पहिले कीर्तन सुरू करताना जे लिखित प्रमाण आहे, कीर्तन चालू करायचं म्हटलं, भजन चालू करायचं म्हटलं की पहिले लागतो मृदंग, लावून मृदंग श्रुते टाळघोष, नंतर हे बाकीचं, नंतर टाळ लावा, नंतर मग काय लावायचं ते लावा शिष्टी, पण नंतर सगळं. आधी मृदंगाचे, मृदंगाचे महामेरू आपल्या महाराष्ट्राचं भूषण, अगदी कमी वयामध्ये ज्यांनी मृदंगाची साधना केली त्याला प्रसन्न करून घेतलं, आणि त्याला एकदा प्रसन्न केलं जसं भगवंत प्रसन्न झाला की मग तो भगवंत आपल्या बरोबर बोलतो, तसा त्यांनी त्या मृदंगाला बोलायला लावलं. तो बोलला, गोड वाटतं, गड्या गोड वाटतं, अगदी अगदी असे गोविंद महाराज आमचे गोड त्यांचा हात आहे. आणि ही जी एवढी लेकरं असतात ना, बोलल्याबिगर नाही नाचत. नाही तुम्ही असं बघा, आता बंद आहे, एक उडी हाणून बघा, नाही बाजू जसं गुडगुडी असतील, गुडगुडी ती गारुडी येतं गावामध्ये आपल्याकडे, हा ती आधी टोपलीतली ती फडे काढणारी नाही काढत, आधी त्या गुडगुड 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 असं वातावरण तयार करताना काही ती पहिली यायची बघा आपल्याकडे, कोण यायची ती डोंबारी म्हणायची, त्याला डोंबारीची तारेवरून उडी मारायची, लहान लहान लेकरं असायची त्याच्याकडे, त्याच्याकडे एक बाई असायची तुमच्याबरोबर, आहे का नाही का, नाही त्याच्याकडे असायची, तिच्या का असायचं ये, हा मग ती गटरंग 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 उदिन येडी एक लेकरं असायचं, प्रत्येक बाईक असायचं. पण ती काय भानगडी मला कळलीच नाही कधी, जेव्हा मी तर पाहिलं ना बाबा, कवाय पाहिलं कधी, एक पोर आहेच तिच्याकडं, मग तिनं ती असं वाज व्हायचं, आणि ती पोरी आर्या आर्या आर्या, त्याचं असं ह्या इथपर्यंत असं मस्त बाईक आहे तिथे आलेलं, मग त्यानं पाहायचं तर पाहायचं असं वाढायचं. तुमच्याही तसंच होतं पहिलं, तुम्ही काय हसत या, म्हणजे वातावरण तयार केल्या बिगर नाही जमत गड्या, असं मृदंगाचं ज्यांनी गोड वातावरण तयार करतं तशी गोविंद महाराज. त्याच पद्धतीने आमचे मेअर स्कूल मामा ज्यांनी विनयची गोड आज साथ घेतलेली आहेत आपल्याला, आणि ज्यांनी अखंड भक्तीसाठी शरीर वाहून घेतलेत, ग्रामस्थ मंडळी आमचे बालगोपाळ यांना पाहिलं का आमचं लहानपण आठवतं आम्हाला, आमचे माऊले आहेत. लहान वयामध्ये ह्या उड्या मारणं ही जी कला आहेत का, ही अंगात असावी लागते राजो. इथले कोण कोण आहे आजचं, आज कोण आलं आपल्या संस्थेतलं, एकच आलं एक, वा आपल्याच गावात आहे का, हा घरीच आहे आपल्या, नाही नाही आपल्या गावात आहे, हा सर हा तू, वा 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 गोड. कसं आहे माहिती आहे का, शिवाजी जन्माला यावा प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं, पण जिजाऊ कोणा व्हायचा हा मोठा गोळ आहे, बरोबर का नाही. ज्ञानोबर आहे जन्माला यावं प्रत्येकाला वाटतं, कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. अरे पण 1,25,00,000 प्रदक्षिणा पिंपळाला मारायच्या कोणा, सगळ्यात मोठा गोळ हा आहे. आपल्याला सगळं करा वाटतं, आणि आपल्या असं घरात पाहिजे, घरात गोड यांच्याकडे पाहिलं का, बोलू आपण खूप, गोड असे रत्न आहेत आमचे विद्यार्थी. त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांना घडवणारा कुंभार, ज्यानं एवढी मोठी ही तालीम चालू केली आहे ना, खरंच किती दुःख असेल त्यांच्याकडे पाहिलं का मग कळतं, चाटू वर गाड्यावर मासरा आलं नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, करून बघा फक्त 2-3 दिवस त्यांच्या आमच्या ऐवजी 1-2-3 दिवस संस्थेत यायचं फक्त, काही लई नाही यायचं. अरे आपल्या घरामध्ये सुट्ट्या आहे महाराज, आत्ता सुट्ट्या आहे फक्त, 4-4 लेकरं नाही प्रत्येकाच्या घरात, वैताग आला बायला कुडाय करावा नाही माती पिके त्याच्यावर बाय न वडे वर टिरीस झारली हे खालून खडी आणतं त्याच्यावर, व 4 लेकरं आपल्या जण सांभाळत नाही, आमचा बुवा रात्रंदिवसाचं एवढे सांभाळतोय, काय कष्ट असतील बर, थोडे थिडके नाही 1 शतक पूर्ण केलं, 100 70 झाली हे शिबिरातली वरची, और किती सांभाळायची, सांभाळायची की थोडे थिडके नाही, 2-4 राहते आई त्यानं चेड्डी काढली, ते म्हणलं त्यानंच ओरडी, अरे कोणा कोणाला सांभाळेल, मात्र तरी वैतकली आमच्या घरात आहे म्हणून सांगतो, तुमचं नाही, 2-4 राहू द्या फक्त, म्हातारीचं येडपण निघत आहे दिवसभर, जरा अशी म्हातारी खाऊन पडू द्या, तोंड उघडच राहतं म्हातारी झोपी जाती. त्याच पद्धतीनं गोडगाड्याचं गायन ज्यांचं, गाणरत्न गाणकुकेळा महाराष्ट्र भूषण यूट्यूबला खूप त्यांचे आमची कीर्तनाचे बरेच तुम्ही मुकडे लई गोड, आणि ज्यांच्यामुळं श्यामबाबा लोकाला दिसला बरं का, मी तर कोणालाही सांगतो गाड्या, आपल्याला माहीतच नव्हतं हे यूट्यूब वगैरे, ज्यांच्यामुळं दिसलं ना असे आमचे ऋषी महाराज, काय त्यांचं गोड गायन आहे, होईलच थोड्या वेळात आपल्याला. त्याच पद्धतीनं आदरणीय वंदनीय पूजनीय आपलं सर्वांचं एक आदरस्थान श्रद्धास्थान आमचे बाबाजी बाबा कीर्तनासाठी टाळ घेऊन बाबांनो उभं राहावं,
मला नाही वाटत बाबा तुम्ही खरंच बसलेलं बरं वाटतं, गोड आहे खरंच, ते पूजनीय आहेत आपल्यासाठी सर्वांसाठी आणि कुठं म्हणून नाही, तुम्ही महाराष्ट्रात कोण्याही कोपऱ्यात, आता मी इतकं फिरतो गांगुडे नाव ऐकलं का लोकांना, ते बाबाजी बाबा म्हणलं मा सक्का भाऊ आहे मोठा तिथे दाढी बिडी, हा मग खर खर तसंच आहे, फक्त एवढंच आहे मी रंग देतो ते रंग देते नाही दाढीला, फरक एवढाच बोललं बाकी काही नाही. त्याच पद्धतीनं माझे मोठे बंधुराज वारकरी संप्रदायात ज्यांनी एक मोलाचा वाटा, ज्यांनी कुठं म्हणून इथंच नाही नेपाळपर्यंत आपल्या गावाचं नाव नेलं आहे, महाराष्ट्रापुरतं नाही मर्यादित, नेपाळला जाऊन आमच्या गांगुडे बाबानं सप्त केला नेपाळपर्यंत ज्यांनी आपल्या गावाचं नाव नेलं, असे आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे अशोकजी महाराज गांगुर्डे. त्याच पद्धतीनं आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहेत असे हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार, यांच्या वेळेला कीर्तनात माणसं कदाचित या क्षेत्रात तरी जेव्हा यांचं वय असं असन त्यावेळेला भालुरकर बाबा किती लोकं असतील हो माळकरी, किती लोकं असतील माळकरी, माळकरी माणसं किती असतील, मला नाही वाटत माळकरी माणसं लई थोडे असतील त्यावेळेला, किती असतील हो काय बोटं मोजणे इतके लोक गावात, त्यांना माळकरी म्हणायचे कोणता धोंडबाबा माळकरी, माळकरींची नाव होती गावात मोजणे इतके माळकरी, या वयात जे या वयात असतील असं यांचं गोड असं बाबा इथं नंदूबाबा हजर आहेत. त्याच पद्धतीनं आमचे रंभाजी महाराज आळंदीकर, संभाजी बाबा, संभाजी बाबांचंही पण इथं आज येणं झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय वा 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 काकात काका एकच काका आणि बाकीचे नुसतेच काका आहे, ज्यांना फक्त काका म्हणलं का एकच काका, परत जिल्ह्यात काकाच नाही, नाही एकच काका हाकेसर शिवडी, हाकेसर शिवडी, वा 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 वा, एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, नाही असं पाहिजे येऊ असं फक्त आपण नाव काढायचं का हाक मारले काका असे काका आहेत. त्याच पद्धतीनं माझ्याबरोबर आलेले माझे चुलते ज्यांनी आत्ता आत्ता नर्मदा परिक्रमा पूर्ण केली पण बाबा काही घरी थांबत नाही तेव्हापासून बरोबरच आहे, आमचे भिका बाबा इथं आलेले आहेत. सर्वांच्या गोड उपस्थितीमध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या आणि तुम्हाला मला ह्या कार्यक्रमामधून आज इथं बसलोय, कोणी उभा आहे, कोण टाळ्या वाजवतं, कोण बसलोय, या सगळ्यांना तुम्हाला मला टिपणारा आता प्रत्येकाला तुमचा माझा व्हिडिओ बनवणार आणि मग हा व्हिडिओ आपले पाहुणे रावळे पाहणार उद्या आणि मग ते पाहुण्याने पाहिलं का मग सगळे पाहुणे आपल्याला म्हणणार काय काल कीर्तन होत तुम्ही, हा श्यामबाबाच कीर्तन चालू, हा पाहिलं आम्ही कुठं म्हणले आम्ही युट्यूबला पाहिलं, असं गोड जे युट्यूब आहे, किती आहे आत्ता आपले सबस्क्रायबर, वा 1,37,000, नाशिक जिल्ह्यातला पहिला चॅनल आहे आपला, नाशिक जिल्ह्यामधला पहिला चॅनल आहे लासलगावहून, तुम्ही आत्ता आत्ता ऐकलंय आणि त्यांचं मोठेपण म्हणून नाही पण एक सांगतो त्या चॅनलबद्दल मी, 1,00,000 जेव्हा व्ह्यू होतात चॅनलचे 1,00,000 तेव्हा सिल्वर बटन मिळत असतं, सिल्वर प्ले बटन यूट्यूबचं म्हणतात त्याला, ते आपलं नसतं, ते अमेरिकेमध्ये त्या लोकांनी ते म्हणजे आपल्या देशात हे नाहीचे, पहिली गोष्ट ही आपल्या देशातच नाही आहे, हे अमेरिकेहून दुबई मार्गे बरोबर ना आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आणलं असं भजन सेवा नावाचं चॅनल आहे आमचे विस्पुते नाना, त्यांनी 2 महिन्यापूर्वी 1,00,000 व्ह्यू नाशिक जिल्ह्यामधला पहिला यूट्यूब चॅनल आहे आणि तेही वारकरी संप्रदायातून आले, नाहीतर यूट्यूब चॅनल मोठे झाले मॉडेलिंग व्यवसायामधून झाले, लोकांना नाचून धुसून मोठे झाले आमच्या नानानं, आणि शिवाय कॅमेरा नाही असं एवढा मोठा कॅमेरा, 2-4 कॅमेरे 2-4 माणसं, केवढं मोठं स्टेज, बिचारा खुर्ची घेत नाही खुर्ची, चॅनलवाला खुर्ची बसायला पाहिजे, त्याला एक पाण्याची बाटली पाहिजे, 2-4 जण सेवेला पाहिजे, आमचं नाना बिचारा खाली मांडी घालून बसल्यावर नाना करत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, गोड असं चॅनल आपल्याकडे आलंय. तुम्ही सुद्धा काय करा, आता घरी गेलं आता मोबाईल जर काढला तर हरकत नाही, तुम्ही मोबाईल काढायचा भजन सेवा, 2 आहे ती चॅनल म्हणजे 2 दिसतील नावं, एकावर आहेत आपल्याला गाणे दिसतात कोणाचे नाच संप्रदायाचे गाणे आहेत ह्याच चॅनलवर, आणि दुसरं आहे भजन सेवा आणि याच्यावर सगळे कीर्तन भजन भरपूर त्याच्यावर मटेरियल आहे, जे पाहिजे ते मिळतं या चॅनलला आपल्याला, म्हणून भजन सेवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा, बेल आयकॉन दाबायचं म्हणजे घंटी वाजवल
आणि घंटी वालदी की पुढे शेअर करायचं, म्हणजे काकाला शेअर करायचं. मग काका काय करणार, काकाचा नियम आहे सगळ्या चॅनलवरती टाकून देणं, काका कोणीही कीर्तनाला जाऊ द्या. आतापर्यंत बिचार किती कष्ट घ्यायचं ना सगळ्याचे फोटो काढणार प्रत्येक चॅनलला, बाबा असं देणं. काका ज्या कीर्तनाला असले की ते कीर्तन महाराष्ट्रभर व्हायरल झालं म्हणून सांगा विठ्ठल अशा गोड संगतीमध्ये तुमच्यापर्यंत माझा आवाज ज्यांच्यामुळं पोहोचला, नाहीतर एवढा आवाज मला नाही आहे, माझा आवाज अगदी कोता आहे असं गोड आपलं साऊंड सिस्टम. काय नाव आपल्या सिस्टमचं? सद्गुरू साऊंड सिस्टीम. सिस्टीमवाल्याचं काका आमचं कधी जमलंच नाही, कधीच नाही. काय त्या घोरपडीचे त्या म्हशीची लागल्यासारखं आहे ना आमचं, त्यांच्या कामी असं बांगुऱ्यासारखंच पाहायचं, ते आवाजच द्यायचे नाही सोयीचे असं आम्हाला वाटतं. आता ते काय ठून घेतील त्यांचा आवाज तिकडे, ती त्याच्याच करता आले ना, कधी जेवढा आहे तेवढा देत राहा त्या. तुम तसं यांचं नाही, आल्यापासून कुठं शिट्टी वाजली नाही, नाही आल्यापासून हे दे आणि ते घ्या आणि ते काय म्हणायची वेळ आली नाही. गोड असं साऊंड सिस्टम आहे म्हणून असंच परत कीर्तन होईपर्यंत राहू बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल ज्याला लय वाणलं का ते ना मग रंग नाही असं नाही होत तुमचं. त्याला असं गोड सद्गुरू साऊंड सिस्टम आहे. तुम्ही सगळे श्रोते मायबाप ज्या निमित्तानं आपण जमलोय हे निमित्त आपल्यापर्यंत पोहोचवलं हे वक्त्याचं कर्तव्य होतं म्हणून तुमच्यापर्यंत एवढा तुमचा 10-15 मिनिटाचा वेळ घेतला. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग काय निमित्तानं निवडलाय तर आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपले निवृत्ती बाबा गंगेला जाऊन आलेत आणि गंगेला जाऊन आल्याच्या नंतर गंगेचं पूजन करावं लागतं म्हणून या पूजनाच्या निमित्तानं हा एक विधी आहे आणि हा विधी करावाच लागतो. हा विधी का करावा, कुणी केला, अनेक प्रश्न आपल्याला निघतील. आणि कसा करावा, आपल्यालाही कोणाला जावं वाटतंय, कुणी जाऊन आलंय, कोणाचं पाणी 4-4 वर्षाचं झालंय, मग ते पाणी आपल्या घरामध्ये इतक्या दिवसाचं पाणी झालं पण काहीची अजून त्याची काही व्यवस्था लावण्यात आली नाही, बऱ्याच अडचणी आहेत. आता एक वाय ना आपलं बघा ना, माग तारीख काढली काका, तारीख काढल्यावर सुताक पोळलं आपल्याला बरोबर का नाही, परत ती तारीख बदलवली धाक धाक, मला म्हणलं नाही बाबा तुम्हीच राहा तेव्हा आपल्याकडंच आली. असो आपल्याला का हा काळ घालवायचाय, तुकोबारायांनी जे सांगितलंय आपण का हा काळ घालवावा, मग हा काळ घालवत असताना काय काय करावं याचं दिग्दर्शन आपण अभंगाद्वारे आता आपण ज्या ठळक बातम्या पाहिल्या यातून मिळालंय. आता याला आपल्याला सविस्तर बातम्यांमध्ये टाकायचंय. भजन करा विठ्ठल विठ्ठल. नेमका हा काळ म्हणजे काय, काळ म्हणजे नेमकं काय, काळाचं नाव काय आहे, बरं हे नाव काळाला काळच का दिलंय, तर याचं 2-3 प्रकारानं मी सांगत असतो. एक काळ आपण पाहिला 10-व्याच्या दिवशी जी मंडळी होती त्या दिवशी आपण एक काळ पाहिला. कोणता काळ पाहिला, का जो आपल्याला मिळालाय आत्ता, जो कोरोना काळात एवढे लोक गेलेत त्यात आपला नंबर लागला नाही. नाही तुकोबार गोड सांगतात बरं का, एक तुकोबारांनी गोड याच्यावर सांगितलंय आपल्याला का, बरं झालं आतापर्यंत मी गेलो नाही, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरे, उरले ते हरे तुम्हा समर्पण. हा एक काळ आहे, कारण याच्यावर सत्ता आपली नाही बाबा. आपल्याला वाटतं हे माझं आहे पण हे आपलं नाहीये, याच्यावर सत्ता काळाचे ते मनुष्याचे या बाते काळ आहे ते मनुष्याचे काळ आहे ते मनुष्याचे काळ आहे ते मनुष्याचे काळ आहे आपलं नाहीये, हे उसणं आणलंय तुम्ही. पण आपल्याला असं आहे
की आपलं म्हणायला लागलो आपण, नाहीतर खरं बघा आता जाऊ द्या, आता श्याम बाबा तुमच्या पुढे कीर्तन करायला. श्याम बाबाला काय म्हणायचं, आपलं कीर्तन? अरे तुझं कीर्तन बावळ्या, थांब जरा, तू कोण कीर्तन करणारा? देखवी ऐकवी वृक्षाची पाने, अरे झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हनत नाही, आणि तू चाललाय बोलायला. चालून की मंजुळ बोलत सेवानी, रे शिकविता धनी वेगळा बोलवी ते हरी लक्षात येत, त्याच्याशिवाय बोललं जात नाही, त्याच्याशिवाय चाललं जात नाही, आणि त्यानं दिलंय तेवढंच आयुष्य जगत येत राजू. कोणाला? मला आणि तुम्हाला, प्रत्येकाला. बरं का? प्रत्येकाला. तुमचंच नाही बोलत, माझ्या सगळं सांगतोय मी. आठवणच नाहीये तुम्हाला, नाही मलाही नाही. जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो ना, त्यावेळेला आपण एक विचार करायला पाहिजे. कोणता? मला काय मिळवायचंय, काय मिळवायचंय. मग प्रत्येक जण म्हणतो, अख्खा दिवस पळला ना, सकाळी डेअरीतून दूध टाकून आला, बरोबर, गाईला थोडा कडवा टाकला, कपळला बाजावर, काय करायचंय? करायचंच काय आहे? दुपारी गाईला पाणी पाजायचं, बस. याच्या व्यतिरिक्त आता काही काम आहे का? काय करायचं काय बाबा? काय नाही ना, संध्याकाळी गाय धुवायच्या, पुन्हा डेअरीवर जायचं, काय करायचंय आपल्याला? अरे पण तेवढ्या झडपीत जर तू वारचा घडी आला, तुला संध्याकाळचं दूध राहिलं ना घरीच, गावाला अखतवा दूध आला, कसं आहे बाबा? नाही, याचंच नाव काळ आहे. तोच प्रत्येक क्षणाक्षणाला वाट पाहत असा कोपऱ्या येऊन बसलाय. घडी घडी काळ वाटायची पाये, काळ वाटायची पाये, घडी घडी काळ वाटायची पाये, घडी घडी काळ वाटायची पाये, अजून आहे आवगज आवगज, अजून किती आहे आवगज आवगज, अजून किती आहे आवगज आवगज, अजून किती आहे आवगज. प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे, फरक इतकाच आहे महाराज. काहीच्या गावऱ्या थापल्या आज, काहीच्या गावऱ्या बालोरकर बाबा जरा उंडलंय म्हणून वाळल्या, उलट्या पालट्या केल्या, काहीच्या गाडीत भरून तयार आहे, माहित नाही एवढंच आहे, नाहीतर ठरलेलं आहे. प्रत्येकाचा जन्म झाला त्या दिवशी बाळाच अंतविधीचं ठरले. ज्याला आणलं ना बाजावर, खाटावर आणलं ना, त्याला नाव न्यावं लागतं गड्या. त्याला नाव दिलंय, त्याला नाव दिल्याच्या नंतर एक ना एक दिवस त्याला भिंतीला मात्र ठोकणार, आणि जे याला नाव दिलंय त्याच्या फोटोला लोक देणार गड्या. फक्त फरक इतकाच आहे, माहीत नाही. असंच झालंय तुकोबराय म्हणतात, ऐका ऐका ऐका. अरे प्रत्येकाला माहीत नाही फरक एवढा ठेवलाय, बघतो माहीत नसणं पण मरणार आहे. तुकोबारायांनी गोड प्रमाण दिलंय, मरणाची कार्य नाही आठवण, संचेताचे धन लाभ यवारे. तुला मरायचंय याची तुला आठवण नाही राजा, पण मरताना एक मात्र करून मर, ज्याच्या करता आलाय ना ते केल्या बिगर मरू नको. कशासाठी आलाय इथं?
इथं आलाय नुसतं जवळ सकाळ शीत आपण काळ या आशयानं बोलतोय. काळ हा अभंगाचा पहिला शब्द आहे. काळ म्हणून मी थोडा थोडा पगड लावलाय त्याच्याशी, बाकी काय नाही. काळ 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 नावानं काय आहे काळ? तर मग सांगतायत की जोपर्यंत ह्या काळानं आपल्याला धरलेलं नाही, या काळानं जोपर्यंत आपली गाठ घेतलेली नाही, तोपर्यंतच तुला करता येईल. आणि एकदा का मात्र तो आपल्याकडे आला आणि त्यानं आपल्याला मिठी मारली, मग जरी मनात काही आसन वा काका गोड सांगितले, काळाची एवढे पडेल बाजे वा. आणि मग किती पाहुणे असले आणि किती आपल्याकडे पैसे असले आणि कितीही आपला वशिला असला, भाऊ काही कामाचा नाही. मग उपयोग नाही हा काळ. तोपर्यंत कुठपर्यंत? जोपर्यंत हे मिळालंय कोणी येत नाही. तुम्ही म्हणाल आतापर्यंत राजा व कोणी आलं नाही, आत्ताही जात नाही आणि याच्या पुढे अशी व्यवस्थाच नाही आणि काही नेतही नाही. म्हणून अंत्यविधीचे कपडे लय गोडे महाराज, त्या कपड्याला कोणताच खिसा नाही, आतलाय नाही बाहेरचं तर नाहीच नाही. का काही घेऊन जाईल नाही, काय नेतय मड्यात ये आता गेलंय ते न्यायचे दिवस संपले त्याचे. अरे नेलं असतं ते एवढ्या दिवसात जितावा जातावास नेऊन ठुल असतं ना वाहून मुंग्या सारखं उचल थोडस बर तिकडं उचल. अरे कायच काय आलं ही व्यवस्था नाही. तुका बरं आली पक्क काढालं तुका बरं आहे म्हणले. अरे तुम्ही जे करताय ना सगळं हे तुमच्यासाठी नाहीच आहे. तुमच्यासाठी काय आहे यातलं? आता समजा श्याम बाबा आता गेला जात नाही पण लगी गेला 11:30 समजा मी आलो जात नाही गेला. बरं गेल्याच्या नंतर येणार रातचं पाकिट ठेवलंय लगेच काका काय म्हणणार रे एक काम करा अजून अंत्यविधीला टाईम आहे जरासा याची मागचे जेवढे पाकिट आहे ना म्हणले हा एवढे जाभर एक जणानं कोणातरी वर नेऊन ठेवा त्याच त्याच तिकडं कुठं म्हणले हा तिकडे गेला तिकडं. अरे कचं काय आलं येड्यात वावलं हे जेवढं केलं ना वाल्या कोळ्यासारखं त्याला विचारा ज्यांच्या करता केलं. मरणाच्या टायमाला येईपर्यंत पदर घेईन मोठ मोठ्यान रडन पण जर म्हणलं नको आकळच करून दोन चार बायानं जर सोडून दिली ना ती फक्त तिथपर्यंत धरे जाऊ नका खरंच धरे जाऊ नका. गेल्याच्या नंतर नादनी एवढंच फक्त म्हणा रामा आधी झालं नको होत काय नाही
मी गेले असते तर बरं झालं असतं आपण म्हणायचं नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे लेकरानं 100 रुपये जाते का मला कोणतरी वळून टाकायचे होते खरंच ना प्रत्येकाला वाटतं बरं का मलाही वाटतं आमचे असेच व्हावा पण घडतो काय माहिती का त्या दिशेनं आपली वाटचाल नाही या दिशेनं नाही असं गाणारं पाहिलं का प्रत्येकाला वाटतं आपलं पोरगं निघावं गाणारं पण नेमकं आपण कीर्तनावरून घरी जाऊन ते वरातीनं आलेलं असावं त्यानं थोडीशी ठेवून आणलेली आपण नेमकं खिडकीतून पाहावं आणि त्यानं फ्रीज मधून काढायचा टाईम आणि आपला पाहायचा टाईम एकच असावा त्यानं असा टोला द्यावा खालून हा काय नको वन्स मोर रे नको काही काय सांगायची गोष्टी अबो असंच झालंय हे असंच झालंय आपल्याला वाटतं निघावं गाणार ते निघत कीर्तनात गाणार हो विठ्ठल हे जर घडवायचं असं ना त्याला बालवायतच राजे आता आपण किती ग्रंथ घेऊन बसा ग्रंथ जर पुढे घेतले ना पप्याच्या आईनं तिकून आवाज यायचा बसले का आता का बाबा होत्या का काय इडं कुडायचा चिकट होऊन चालला दाबायचा पळडात माणूस बसलं लगेच म्हणलं पुस्तक घेऊन आता म्हणतात बुवा व्हायचं आणि श्याम बाबाच्या आधी कीर्तन ये इथं रेटायला कोणी इथं रेटायला कोणी बस 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 नाही होत नाही आता नाही आता आता आपले दिवस ती हे जे वय आहे का अजूनही जाग वा मी सांगतो असं नाही काळाची गरज आहे प्रत्येकाने आता जागा रे भाई नो जागा 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 आणि दल्याना दुनी भागा रे भागा आपल्याला जर प्रत्येकाला वाटत असेल आपले चांगले दिवस नंतरचे जावा निदानला माळ गळ्यात आणि टाळ जर हातात असेल ना तर वाईट बोलायला लाजल ती नाही काय वाईट कर्म करायला लाजल
वाईट वागायला लाजल, वाईट बोलायला लाजल, म्हणून निदान नाही काही या हेतून तरी आपले ह्या कामाला लावा, बाकी आपला काहीच उद्देश नाही. तुकोबारांनी हित सांगितले. तुकोबार म्हणले, अरे जोपर्यंत ह्या काळाचा आणि तुमचा घाला एकत्र झाला नाही ना, काळा झाला नाही ना, तोपर्यंत अरे सावध व्हा. आणि अजूनही तुमची वेळ गेलेली नाही, इथं कोणी येत नाही, हाच विषय आपला चालला, कोणी बरोबर येणार नाही. तुम्ही कमवलेल्या धनाचं आणि तुम्ही त्यांच्यासाठी कितीही कमवून ठेवलं तर ते म्हणणारच नाही का आमच्या बापान लय केलं. प्रपंचामधले काका असे 90% लोकांची माझ्या पुढे डायरेक्ट नावांची यादी मी सांगन तुम्हाला. 90% लोक आता काय म्हणतात माहिती, खरंच यांच्यासाठी करायला नको होतं, यांना स्वतःला करायची वेळ आली असती ना, मंगळाला असतं. अरे कसे दिवस काढले आम्ही, पंढरपूरची आता यात्रा जवळ आली, असं मागं जर दोन चार म्हातारे म्हातारे चलत असले ना, ते काय पंढरपूरला आलेले नसत्यात, ते काय वारिले नसत्यात, उगाच साखा बाबा म्हणला म्हणून तुका बाबा निघाला, बाकी नाही तर काही काम नाही म्हणून असं काय निघालेले असतात. फक्त विचारायचं बाबा कसं चाललंय, बरं आहे नाही खरंच सांगा, पंढरपूरच्या वाटेने नाही कसं चाललंय भाऊ, 4 वर्ष झाले पोरे आपल्या संघ बोलत नाही. अरे कसं कमवलं काळ बर का, मी सांगतोय यगदाच आतापर्यंत जेवढं काय होतं नव्हतं ना राजा हो, ते सांगते आपल्याला कोण, ज्याचं दुःख आहे का ते दुःख आपल्या बरोबर प्रगट करतं, त्यावेळेला कळतं आपलं काय होईल पुढं. मी त्याच्या चिंधाड्या नाही उडवत, आपलं काय होईल पुढं मी याच्या उडवतोय. आपलं काय होईल तुकोबाराय म्हटले, ते होऊ नये असं जर वाटत असेल ना तर स्वतःसाठी काहीतरी करा. काय करा म्हटले, काही नाही, ज्याच्यात हित आहे तुमचं ते करा. कशात आहे हित, हित पैशात नाही, किती कमावले कितीही कमावले म्हणून राव नाही इतके कमावणार नाही. अरे त्या रावणाला शेवटी काही नाही, आता आलं नाही, किती होतं कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी धन मिळविले पोटी जाता वेळेला मात्र बरोबर येत नाही, म्हणून करता जाताना काय बरोबर येत तर इथं केलेलं पुण्य, इथं केलेलं जे कर्म आहे, इथं केलेलं जे पुण्य आहे, हे पुण्य परलोकामध्ये कामात येत. इथं तुम्ही करा, इथं जे बँक बॅलन्स आपण ठेवू, हा बँक बाल बॅलन्स त्याला इंग्लिश मध्ये करन्सी चेंज म्हणतात, परलोकात गेल्याच्या नंतर ती तिथं कामात येते. परलोके येईल कामा, इथं केलेलं परलोकाला कामाला येतं, म्हणून करता इथं करायचंय. काय करायचंय, काही नाही, तुमचं हित कशात आहे. म्हटले माझं हित कशात आहे, मग शोधायला सुरुवात केली. प्रत्येकानं आत्मचिंतन करायचं आणि हित कशात आहे. संतांनी सांगितलंय, नाही सापडत आपल्याला ऐका, म्हटले संतांची वाक्य आहेत कशात आहेत. म्हटले तुझं हित याच्यात आहे, तू जन्माला आलाय ना, क्षणाक्षणाला याचा विचार कर, आणि तो विचार केल्याच्या नंतर ती हित तुला सापडेल. क्षणोक्षणी हाची करा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आता सावध हो, आयुष्य जाणार आहे. आपली इथून सुरुवात झाली म्हणून तिथे येऊन मिळवलं. जिथं जाणार आहे याचा भरोसा नाही, याची सत्ता दुसऱ्याची आहे, इथून आपलं सुरू झालं होतं म्हणून इथं आणून ठेवलं. जिथून आपण निघालं तिथं आलं की बरं वाटतं. आमचे गुरुजी पाठात गोड शिकवायचे, माऊली महाराज दररोज सांगायचे, पोरव कीर्तन करा पण कुठे विचारा, खुट्यावर येऊन मारा, राणा ढोरस वाढल्यासारखं कुठे जायचं चरायला. पण संध्याकाळी मुक्कामाला इथून कीर्तन आपलं सुरू झालं, तर कीर्तन सुरू झालं की याच्यावर सत्ता दुसऱ्याची आहे, याचं नाव आहे काळ, आणि त्या काळाची याच्यावर सत्ता आहे. म्हणून जोपर्यंत त्याची याची गाठ नाही तोपर्यंत आपण काय करायचंय, तर आपण त्या भगवंताचं चिंतन करायचंय. त्यानं हा जन्म घडला आहे, हे त्यानं दिलंय, हे आपलं नाही. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण, तयाचे कोणाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करीन. आपलं तेवढंच चुकलं नेमकं, आपल्याला जन्म ज्यानं दिला आपण त्याला विसरलो, आणि आपण त्याला विसरल्यामुळं मग तो आपल्याला कसं येईल गाड्या.
जातीला येणारच नाही. आपण त्याचा करता तर तू आपल्या करताना आपण प्रपंचातल्यात एक उदाहरण सांगतो आणि मग पुढे चालतो. भजन करा विठ्ठल. तो असा आहे कसा, तो आधी घेतो का कसरे आधी घेतो. सगळे आता आपले शेतकरी कुटुंबातले आहेत, सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत. बघा पहिले मोटारी, मोटारी जेव्हा आल्या मशीन गेल्याच्या नंतर मोटारी, मोटाच्या नंतर मशीन बाबा, आणि मशीनानंतर ज्या मोटारी आल्या बाबा त्या मोटारी होत्या कडावर ठेवलेल्या, नाहीतर खड्डा केलेला खोल विहिरीचा आणि तिथं ठेवलेला असायच्या पाण्यातल्या. नाही मी सांगतो त्याच्याकरता आपण तरच तो आपल्या करता याच्यावर सांगतोय. थोडं तरी आपण त्याच्याकरता आधी करावं लागतं. ऐका मग त्या मोटार आणलं आणि गावात एक नंबरची मोटार आली बा. माझं त्याची एक नंबरची, आपल्या गावात कोणाची आली ती? आपल्या कपल सेट होते. बर कपल सटवाली. आमच्या गावच्या तर आली असं ना पहिली. तुमच्या गावची काल विचारली तुम्ही आमच्या गांगुडे भाव कितलेचे? बीबीसी. बर 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 बीबीसी कंपनी. बर बीबीसी कंपनी चला. यांनी टेक्स मग सांगितली होती. जाऊ दे कोणती कोई ना मोटर, मला फक्त देशी द्यावा बस. फक्त त्याला दिलं की तू आपल्या करता एवढंच सांगायचं आहे मला. मग तो पांडुरंग परमात्मा कसा आहे तर ती मोटर आणली, आणल्याच्या नंतर असे सगळं गाव जमलं मोटर पाहायला. सगळे जमले मग काकाला बोलवलं त्यांनी नारळ फोडायला. काय आला त्या मोटारीचं. मग आमचे बाबा नेमकंच कुठंतरी गावाला गेलते, एक जणाचे लय गाय आजारी पडायचा गोठा. म्हणून बाबा तिकडे गेले. बाबा आले, आमचे गांगुडे बाबा कीर्तनावून आलं, आमचे ऋषी बाबा आले, दौंड बाबा पोरं घेऊन चालले होते कीर्तनाला, तेही थांबले. सगळे लोक असे थांबले. आमचे माऊली महाराज नेमकं दुकान वाढवलं आणि ती म्हणले आपल्याला स्वागतास जायचं, तेही आले. सगळे लोक जमले. बटन दाबलं मोटर फिरायची पण मोटर काही पाणी मारना. तेवढ्यामध्ये म्हणले आपल्याला काही काय पाणी मोटर काही चलत नाही, आता फिटर बोलावं लागेल. आजचं जाऊ दे म्हणले, आता आहे ना आता उद्या पाहू म्हणले. उद्या पार आता पावणे 11 वाजत आले कवर म्हणले. आता पावणे 12 हो म्हणले. आता कवर पार उन्हाचा टाईम झाला म्हणले. आता काय करा थांबून घ्या. त्या उद्यामध्ये आमचे गोविंद महाराज नेमका पाखवास त्यांनी गाडीत टाकला आणि त्याने पाहिले थांबा म्हणले. थांबा तुम्ही जरी लई वयाचे पण मी कसं आहे माझं वय कमी तुमच्यात पण बोलू का एक म्हणले. बोला बा बोला. आता वयाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? ह्या ज्ञान आणि वय वेगवेगळे आहेत. ते ज्ञान असं काय नाही का लई वयाचं असलं म्हणजे लई ज्ञान आहे असं काही समजायचं नाही. त्यानं वय झालं म्हणून ज्ञान थोडं चालं. हा वया वाढत चालते आखली नसत्यात वाढत असे बरंच बिन आखले. जाऊ द्या म्हणजे गोविंद महाराज तिथे आले. गोविंद मी बोलू की एक शब्द म्हणले. बोला 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 बोला. ठीक आहे म्हणले. ठीक आहे ऐका. माणसं ऐकण्यासारखे होते सगळे आपले होते म्हणून बोलले. नाही तर ते कोणात बोलत नाही शक्यतो मध्ये मतात पडत नाही ते कोणाच्या. नाही नाही म्हणले बा ईशाम बाबाला नाही कळत न वळत पण याला आळण वळण हे गाव केलं वळा हे लई येडं म्हणले. काय अरे या मोटरात पाणीच नाही म्हणले याच्यात आधी पाणी टाकावं लागेल. मग मलाच काम सांगितलं त्यांनी. जा म्हणले त्या गाईच्या दोन चार पावट्या गोळा करून आणा एका बादलीत कालवा. दोन चार बादल्या पाणी ओढायला लावलं. आमचे विद्यार्थी अशी बाटली बाटलीनं पाणी त्या मोटरीत होती होते. त्याने ते पाईप भरून घातला चांगला. पाईप भरला आणि मग सांगितलं म्हणले जा कोण जातं पाय मोटर म्हणले. ते बटन दाबायला आमचं सिस्टीमवालं होतं म्हणले. बटन दाबायची त्याला चांगली माहिती म्हणले. जा तुम्हीच सिस्टीमवाल्याला बटन दाबायला लावलं. ऋषी बाबा अहो तळ उघडा पडे लोक पाणी चाललं. का बरं माहिती का आधी त्या मोटरीला पाणी द्यावं लागलं. भगवंत तसाच आहे. तो भगवंत आपल्या करता आहे राजा हो. आपला काळ चांगला घालवेल तो पण त्याच्याकरता आपण काही केलंय का आपण काही करतोय का? तो देसी तेव्हा घेसी आईचा असशी उदार. पहिले घेतो. तुकोबार आहे म्हटले तुम्ही दिलंय का त्याला काही? म्हटले काय दिलं पाहिजे? काय नाही त्याचं भजन केलं पाहिजे. तुम्ही काय करायचंय? म्हटले काहीच नाही. तुम्ही कीर्तनात बसले ना हातानं टाळी वाजवायची बाकी काहीच नाही. म्हटले काय होतं त्यानं? जर तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली तर तुमच्या पापाची उळी करायला तो बस. कीर्तनात टाळी होय पाले होय पाले होय पाले त्याच्यासाठी तो आपल्यासाठी बसलेलाच आहेत करण्याकर. म्हटले मग आपलं सगळं दुःख निवारण करू शकतो तो. फक्त काय करायचंय आपल्याला मिळालेला वेळ त्याच्यात घालवायचा आहे तुम्ही. म्हणून तुकोबारायांनी अभंग लिहायला घेतला आणि आज सेवेसाठी जो अभंग निवडलाय ना यामध्ये तुकोबारा हेच सांगताय. ऐका
इथूनच करावं लागत हे सगळं माझ्यासारख्याचं काम नाही. मी गागून पाहिलं मध्ये मध्ये आपलं ब्रेक होऊन जातो मा बघतो हवाच निघायची मध्यंतरी तुम्ही पाहिलीच नाही. जाऊ द्या साधना आहे राजा होती प्रत्येकाला नसतं ते लय ते आता जाऊ द्या आपला टाइम तेवढा नाही आपल्याकडं. तुकोबाराय सांगतात ही साधना आहे कशासाठी तो काळ जो इतक्या वेळ पाहिला ना आपण अर्धा तास हा काळ जो आहे ना हा काळ जोपर्यंत आपल्याला भेटला नाही तोपर्यंत करण्याची म्हटले यामधली एक साधना आज कामाची आहे. कोणती तर आज एक साधना आहे जी यांनी केली गंगापूजन. तुम्ही म्हणताल मग गंगापूजन याच्या आधी कोणी केलं होतं का ही साधना सुरू कुठून झाली याची नेमकी ही सुरुवात कोणी केली तर याची सुरुवात केली ज्ञानोबा राय आळंदीहून नामदेवरायाच्या भेटीला गेले. नामदेवरायाच्या भेटीला गेले आणि त्यांनी नामदेवरायांजवळ हीच कल्पना प्रगट केली. नामदेवा भेटी ज्ञानदेव ज्ञानदेव गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी नामदेवरायांनी त्यांचं आतिथ्य केलं आल्यावर पूजन केलं. भरपूर मोठा विषय आहे सगळ्यांनी ऐकलेला आहे फक्त स्पर्श करतो पुढं चालतो. मला आता कथा सांगायची नाही आता कथा सांगायला तितका वेळ आपल्याकडे मिळणार नाही पण कीर्तन आहे ना अर्ध्या तासाचा पाऊन तासात होत नाही तुम्ही लेट आले. कीर्तन 2 तासाचं असावं लागतं जर नाही 2 तास झालं ना तर त्याच्यानं काय होतं हे ऐकून ठेवा. थोड्या वेळानं आपण जेवणाला बसलं का फेटा काढा का आम्ही मागच्या बाजून बसतो तुम्ही पुढच्या बाजून फरक एवढाच आहे. मग तिथं चाललेला एक विषय मात्र आमच्या कानावर पडला एवढा अवघड विषय घ्यायला नको होते ना जमलं नाही त्याला. पण असं नाही म्हणणार का रे आपण टाइम नाही दिला त्याला आपण एक तास तर द्यावा किमान किमान नाही काय तर सांगन ना काहीतरी पुढं मग नाही तर मग एकानं म्हणायचं काय रे 2-4 पानं वाचून आलत ना तेवढे संपिले तिथे गे म्हणलं गे बस आहे. पण वेळ ऐका ही कुणी केलंय गंगापूजन. गंगापूजन पहिलं गंगापूजन कुठं झालंय पहिलं गंगापूजन आपल्याकडं गाथ्यामधून गोड नामदेवरायाने चित्रीकरण्याचं करून ठेवलंय बरं का. नामदेवा भेटी नामदेव गेले इथे एक चरित्र परत असंही चित्रीकरण करतात बरेचशा कीर्तनकाराच्या मुखामधून तुम्ही ऐकलंय पण याला तसा पुरावा किंवा प्रमाण लिखित नाही पण सांगतो ऐका. जेव्हा हे गेले ना ज्ञानोबाराय त्यावेळेला नामदेवराय तिथं नव्हते. मग हे कुठं होते तर प्रसंग असाही सांगितला जातो वाळवंटात कीर्तन चालू होतं आणि कीर्तनासाठी नामदेवराय गेलेले यांनी पाहिलं विना मंडपामध्ये नामदेवराय नाहीत म्हणजेच नामदेवराय कुठंतरी गेलेत. ज्या कामाकरता आपण आलोय ते नामदेवराय कुठं आहे शोधाशोध केला वाळवंटात कीर्तन चालू होतं आणि कीर्तन असं मध्यनीला आलेलं आता जसं आलं असं आणि नामदेवराय नेमके कीर्तनामध्ये रंग भरतात आणि ज्ञानोबाराय आलेत. ज्ञानोबाराय आले जनाबाईनं पाहिलं आणि जनाबाई म्हणल्या बरं झाले बाई आळंदीहून गायक आले तेव्हापासून आळंदीच्या गायकायला माने म्हणले बरं झाले आता बाय माणसाचं बरं राहतं असतं आमच्या बाय माणसा कोणी जर असं निजाम दिसलं ना कोणी बाया म्हणले बरं झालं आलेत यायला पाहिजे कोण आलं पाहावर ती लय वैतक देते ती मला लय कटाळा आलाय त्याचा. दुसरं काय नाही नेमकं माणूस बोलायच्या मूडमध्ये आलं का ते वाजलंच पाहिजे आणि ते इथं वाजलं का घर 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 करतं ते व्हायब्रेट बंद करा लोक म्हणते फोन काऊन उचलित नाही न उचलल्याचा आहे तोटा आणि उचलायला जावं तर ती तिकडचे ना मूठ नाही करत त्या फोनला ते बडं त्यांची पत्ते चालू राहते याचा उद्योगच काही नाही. रानट्याक म्हणले रानट्याक राजा टाक याच्या पण ऐकू जातो बाहेर विठ्ठल गेल्याच्या नंतर त्यांनी शोधाशोध केली आणि ती कळालं जनाबाई महाराजाला दिसले वाळवंटामधून ज्ञानोबाराय येताना आणि मग जनाबाई म्हणल्या ओ ज्ञानदादा ज्ञान देवा अभंग बोलता रंग कीर्तनी भरला रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निचंदे विठ्ठल नाचू लागला. किती नाचला देवाचा पितांबर गळाला वगैरे वगैरे घडलो ही सगळी मंडळी परत आपले पांडुरंगाकडं म्हणजे गाभाऱ्यापर्यंत मंदिरापर्यंत आले आणि आल्यावर मात्र एकांतामध्ये बसलेत. बसल्यावर ज्ञानोबरायांना नामदेवरायांना विचारलं कसं येणं केलं आज
एवढ्या दिवसामधून कसं काय काय कारण आहे मी सांगतोय काय गंगा पूजन पहिले कोणी केलं मग ज्ञानोबा राय मात्र आता सांगायला विचारायला लागले नामदेवराय विचारायला लागले आणि ज्ञानोबा राय सांगायला लागले म्हटले माझ्या मनामध्ये असं वाटतंय काय भूतळीची तीर्थे पहावी नयनी आईसे आर्तमनी विष्णुदासा विष्णुदासा कोणाला म्हणताय तर नामदेवरायाला म्हणतात ऐका ना म्हटले माझ्या मनात असं आहे या भूतळीची बरीचशी तीर्थ आहेत ही तीर्थ पहावी आपल्या डोळ्यानं पाहावं असं मला वाटतंय म्हटले मग मग चला सकाळी लगेच आरंभ करू आणि आपण तीर्थयात्रेला जाऊया नामदेव महाराज म्हटले ऐका खूप चांगली संकल्पना आहे तुमची वाटतंय मलाही तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला यावं यावं नाही असं नाही आपल्याला जावं वाटतंय पण माझं एक ब्रीद आहे काय ज्याच्या कमरेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन घेमी दयाचे दर्शन कटेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन घेत नाही हे माझं ब्रेद आहे म्हटले मग याच्यासाठी पर्याय काय म्हटले एक काम करू आपण त्यांनाच विचारायला जाऊ कोणाला ज्याचे कटेवर कर आहे ना म्हणजे दोघही निघाले आणि पांडुरंगाकडे गेले पांडुरंगाला विचारलं पांडुरंगा मला असं वाटतंय काय नामदेव रायाबरोबर तीर्थयात्रेला जावं आणि तीर्थयात्रा करावी हे भूतळीची जेवढी तीर्थ आहे का जे तुम्ही चार धाम केले का या चार धामाची भूमिका मांडणारे पहिले आहेत ज्ञानोबा राय ही मांडली मलाही जावं वाटतंय तीर्थाटन करावं वाटतंय पण सोबत तशी पाहिजे साथीदार म्हणून साथीदार चांगला लागतो तीर्थयात्रेला जाताना आपण बघा ना तीर्थयात्रेला जात असताना नाहीतर मग साथीदार जर आपल्याला मनाजोगा नाही वाटलं ना म्हणजे जास्त आणि जास्तच्या बायकोलाच न्यायचं असतं ती पद्धत जोड असं बरं का जोड तेच केलं का ते ना वा खात्रीशीर साथीदार लागतो नाहीतर यात्रेला जाणं इतकं मनाजोगा माऊली अहो जर मनाजोगा माणूस नसला यात्रेला जाण्यात काय मजा आहे भानगड तनगड होऊ शकते ती आपल्या मनात तीर्थ यात्रे सुखे जाऊ वाजे विठ्ठल नाम घेऊ 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 वाजे विठ्ठल नाम बाबांनी गोड प्रमाण दिलंय हे यात्रेला कसं जावं जात असताना यात्रेला सुखानं जायचंय देवाचं गुणगान गात गात गेलं पाहिजे करु वासुदेव स्मरण तेने तुटेले बंधन तीर्थयात्रेला जात असताना इकडलं पाहिजे म्हणून साथीदार त्या मापाचा असला पाहिजे नाहीतर साथीदार असावा गुत्ता दिसला का वळाला गुत्ता दिसला का वळ कवर वळायचं याला अरे कसं चालणार नाही 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 असं नसावं असं नसावं मग आपल्या मापात असावं ना म्हणून नामदेवरायाने निवड केली ज्ञानोबारायाने निवड केली दोघं जण गेले आणि गेल्याच्या नंतर मात्र बघा मग विचारलं म्हटले मला असं वाटतंय की नामदेवरायाला मी घेऊन जावं पांडुरंग परमात्म्याच्या मुखातले बोल आहे मावले वायका ही यात्रा पहिली कोणी केली कोणती आज्यगंगा पूजन आपण करतोय ही पहिलं कोणी केलंय तर पांडुरंग परमात्मा सांगायला लागले ज्ञानोबाराय ऐका
या नामदेवानं आतापर्यंत मला सोडून दुसऱ्याच्या कुठं गेलंच नाही, यानं कोणाला पाहिलंच नाही. म्हणले मग नाही, आरुष्य साबडे नामे माझी वेळे, मार्गे मागे पुढे सांभाळावे हे हरवल. कारण ह्यानं आतापर्यंत काकाश्री लई गोडलेली ती तीर्थवाड्या वाचल्या की तीर्थवाड्या लई सुंदर आहे, त्या वेळ नाही तितकं पण चला. मग ते म्हणतात याला सांभाळून न्या. बरं बरं बरं. मग सकाळी प्रस्थानाचा त्यांनी आरंभ केला. हा सकाळी निघाले मग पहिल्या तीरापर्यंत पांडुरंग परमात्मा सोडवायला गेलेत वगैरे कथा आहेत. बाहेर निघाले एकदाची तीर्थयात्रा सुरू झाली. कुठपर्यंत गेले आता पटकन मुद्यापर्यंत. दिल्लीतले प्रसंग सांगत नाही आता, आता दिल्लीच्या पुढं नेऊन घालतो. डायरेक्ट काशीला गेले जिथं तुम्ही गेलेत. हा गेले आणि गंगेमध्ये उतरले. कोण पहिले उतरले? ज्ञानोबा राय. ज्ञानोबा रायानं गंगेमध्ये पाय ठेवला. गंगामाईला राजव इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, किती झाला तिचा आनंदच मावना. गंगामाईनं अशी कडक कडून पायाला मिठी मारली ज्ञानोबा रायाच्या. ज्ञानाबाईचे चरणे किती गाले गंगामाई, गंगामाई चरणे गंगामाई, मिठी गाली गंगामाई, मिठी गाली गंगामाई. ज्ञानोबाचे पाये मिठी गाली गंगामाई, चलतय चलतय मिठी गाली गंगामाई, मिठी गाली गंगामाई. गोड प्रमाण आहे ज्ञानाबाईचे ज्ञानोबाची पायी पायी आणि मिठी घाली गंगाबाई. बरं बरं बरं. मग मिठी मारल्यावर नामदेव राय तिथं होते. नामदेव राय आता गंगामाईला बोलायला लागली. ऐका गंगामाई, अहो तुम्हाला वाटतंय ज्ञानोबा राय इथं आहेत? अहो इथं नाही, कुठंही पाहिलं तरी आमचे ज्ञानोबा राय आहेत. ज्ञानोबा राय कुठं नाही. अहो गंगामाई सोडून द्या. त्या गंगेमध्ये पाय जेव्हा धरले तेव्हा नामदेव राय सांगायला लागले, सोडा सोडा गंगामाई सर्व सोडून द्या गंगामाई. गंगामाईनं सोडलं. परत हे निघाले वाळवंटातले काही प्रसंग आहेत, विहिरीतलं पाणी वर आलेलं वगैरे सगळे तीर्थ करून नामा पंढरीसी आला. वेळ असा पटकन येतो नामा, असा महिनाभर नाही लागला त्याला. नामा पंढरपुरात आला, विठ्ठलाला भेटला, आनंद झाला. पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं आणि पाहिल्यावर आनंद झाला. गड्या नामा आलंच काय? हो आलंच. मग कसं वाटलंय यात्रेला गेल्यावर? वा गोड वाटलंय, आनंद वाटला. हो आनंद वाटला सांगितल्याप्रमाणे. हो सगळं मग कसं झाली? यात्रा चांगली झाली म्हटले. अरे पण यात्रा जर का चांगली झाली, यात्रा चांगली झाल्याच्या नंतर काय करावं लागतं? म्हटले सगळी यात्रा फिरून आलो की त्याचं उद्यापन करावं लागतं. उद्यापन त्याला आता कोणाला सांगायचं नाही, मी यात्रेला जाऊन आलो, मी यात्रेला जाऊन आलो. नाहीतर काही काही बाबा आहेत आमचे परिक्रमेचे कीर्तन, आता आम्ही लई केले परिक्रमेचे, कारण ह्या भागातले कीर्तन आपल्याकडं आणि तिकडच्या भागातले आमच्या गुरुजीकडं माऊलीकडं बोलीकडं आधी इकडं बार नंदुरबार पर्यंत आम्ही कीर्तनाला जाऊन आलो. पण ना काही लोक बर का, हां आम्हाला त्या अमुक गावाला जायचं, आता गावं लहान लहान पाडे पुढे गावं तिकडे लई गोड गाव आहे, तिकडं तर जायचं ना वळणं वळणाचे रस्ते मोबाईलवर येऊन नाही, मग विचारावं लागतं कुठं जायचं. म्हणजे आमच्या पाड्यावर जायचं. बरं बरं बरं. कशासाठी जायचं? म्हटले काय नाही ते नर्मदा. हां हां हां. ते शांबाबा जाऊन आलो का? बघ का पराक्रम गाजवला. म्हणले कुठंही वाटते बसून सारखं सांगतो परिक्रमेला जाऊन आलो. सांगायचं नसतं, त्याचं नाव असलंय गोड आहे मावद. त्याचा मावदे की जाऊ दे तो आपण भ्रमशीत आहे, पण माव मी सांगायचं नाही. असे सोडून दे आता, लांब नाही जात, मी तुम्हाला नेत नाही जास्त, पलीकडे नाही नेत, आता अलीकडेच वळतोय मी. ऐका मग म्हटले असं कोणाला सांगायचं नाही नामा. म्हटले मग आता हे तीर्थाटन करून आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं? म्हटले याचं उद्यापन नावाचं करावं लागतं. बरं बरं बरं. महिला मंडळ उद्यापन प्रसिद्ध आहे तुमच्याकडं कोणतं? पालन फळन आहे ना, आहे ना? कोण्याच ग्रंथात नाही बरं का इकडं? एवढ्याला विचारा तुम्ही, या पुढच्या मागच्या यायला सगळ्याला आठपाट नगर होतो. मी आखो आखो गुगल छान मारलं महाराज, छान मारलं गोविंद बाबा तुम्ही मारा छान. गुगल मध्ये आठपाट नावाचं नगरच सापडलं नाही आणि सूरजचंद्रिका तर कुठंच सापडली नाही. कुठून आणली खूप आठपाट नगर राणीचं नाव सूरजचंद्रिका. म्हणले मायरून काय आणलं? मायरून आणलं म्हणले मीठ. दहा पुस्तक पा, दहा बाया. त्या पुस्तकवाल्याचा गाड्याचा लई धंदा आहे. गाड्या जाऊ दे मोर्द्या. दोन दोन केळं का? डझन नाही केळं.
जाऊ द्या, आपल्याचे बिचारे काही करू, पण त्यांना नऊस करतात. हे काय थोडा झालं विठ्ठल विठ्ठल असं ते उद्यापन करायला लागतं. इकडे तसंच उद्यापन सांगितलं, तुमचं उद्यापन कसे आहे म्हणून तेवढं मांडलं नाही, तर उगा कोणा उघेत नाही. आणि मला हसवण्याची कीर्तनात काका कधी हसवलं मी कीर्तनात कोणाला? अजिबात नाही, आपला स्वभावच नाही कीर्तनात हसवून. हा कुठं स्वभाव आहे का मावाला? नाही नाही नाही, चला जाऊ द्या. म्हटले काय केलं पाहिजे आता? मग पांडुरंग नामदेवाला सांगितलं, नामदेवा आता ही गोष्ट कोणाला गावभर सांगायची नाही, मग करी उद्यापन. मग ते कसं करायचं? मग त्याचा विधी सांगितलाय उद्यापनाचा. काय विधी आहे? क्षेत्रवासी पूजावे ब्राह्मण, षड्रस भोजन द्यावे त्यासी. आणि मग ते आता काल तुम्ही केला तो विधी, ब्राह्मण देवतेला बोलवलं, त्यांच्याकडून ती पूजा करून अजूनही मांडणी तशीच आहे घरामध्ये, पूजा करून घेतली जाती. तीर्थावरून ब्राह्मण देवता बोलवले जातात, त्यांना षड्रसाचं भोजन दिलं जातं, एवढ्यांना नाही भागत. म्हटले मग आपले पाहुणे आप्तेष्ट गणगोत्र ग्राम सगळी लोक बोलवायची, आणि सगळ्यांनी येऊन एकत्र पंक्ती धरायचे. एक क्षीत त्यांना, एक क्षीत अन्न जरी आपण दिलं तरी, एक शीत दिदल्या अन्न, एक शीत दिदल्या अन्न, एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे उदाहरण, कोटी कुळाचे उदाहरण, कोटी कुळाचे उदाहरण, कोटी कुळाचे उदाहरण, कोटी आग केल्या पूर्ण, कोटी आग, कोटी आग केला पूर्ण, कोटी आग केला. ऐसे मेहमान मिलताजे, ऐसे मेहमान मिलताजे, धन्य पांडुरंगा, धन्य धन्य पांडुरंगा, धन्य धन्य पांडुरंगा, पूर्वसुंदरतिसा, धन्य 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 पांडुरंगा, धन्य 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 पांडुरंगा, धन्य धन्य पांडुरंगा, धन्य 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 पांडुरंगा. एक शीत जर यांच्याकडे अन्न दिलं, अन्नदान केलं, तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो, असा याचा विधी आहे. हा विधी पांडुरंग परमात्म्यानं नामदेव राया तीर्थाला जाऊन आले, त्यांचं गंगा पूजन म्हणजेच मावद पंढरपुरामध्ये केलं. जे मावद आता आपल्या निवृत्ती पाटलाने घरी करायला घेतलं, हे पहिलं तिकडं केलं गेलंय. त्या अनुषंगानं ही करायची रीत जगरीत निघाली. भजन करा विठ्ठल. कोणी अशी शंका घेईल, मग हे गंगेच का गोई नदीच नाही चालत का? तुमच्या गावची कोणती नदी? नदी शेलू नदी. शेलू आहे तुमची, शेलू आमची गोई आहे. मग ह्या नदी ह्याला जाऊन आलो ह्यांची केली तर? म्हटले त्यांचा तसा काय उगम नाही ना, तिची रीत नाही ना तशी. म्हटले मग या गंगेची तशी आहे, हिचं कारणच, या कारणाकारणानं जी तयार झाली, आपल्याला जवळ उगम आहे हिचा. हे बघा आता ही उद्धार करण्याकरता आहेत, बरोबर आहे, पण काय काय उधरून येते ही? ही नुसतं कुळाचा उद्धार करते, बर, मग पापक्षालन करते. तिचं नुसतं नाव जरी घेतलं, नाव नका आंघोळ करू, फक्त नाव जरी घेतलं तरी. आता बघा जुनी लोक, ही तुम्ही मंडळी सगळी जुनी आहेत, म्हणजे आपला काळ बरोबर, तुमचा नाही. हा आमच्या काळातल्या गोष्टी सांगतो थोड्या मी, जुन्या काळातल्या. जुन्या काळामध्ये आहेर द्यायची पद्धत होती, कन्यादान द्यायची ऋषी बाबा. आता आपल्याला घ्यायचं ते कन्यादान. हां, ते कन्यादानामध्ये एक गोष्ट घ्यायची, काय आवर्जून काही नाही दिलं तरी एक आंघोळीचं भांडं घ्यायचं, आंघोळीचं भांडं, गंगाळ. वा, तेच तेच तेच, ते कशासाठी असायचं माहितीये का? नाही काही ना, हा नवरदेव निदानला काही खाऊ द्या, काही पिऊ द्या, सकाळी निदान रंबाईल एवढं तरी म्हणाल, रंबा गंगळाल काय आला मला आंघोळ करायला. अरे निदान त्याच्या मुखानं जरी गंगा नाव आलं, एवढं तीर्थाटन नाही करायला आपल्याला टाइम, आणि टाईम नाहीच बुवा कोणलाच, कोणलाच नाही. आता आमच्या बाथरूम मध्ये बसवलंय, काय माहिती का, त्याच एक यंत्र बसवलंय, लाईट असली का त्याला भारी बोलते माऊली बाबा. गेलो का ते श्री स्वामी समर्थ श्री, वेळच नाही ना याला जपायलाच वेळ नाही. इकडं आला का गंध लावायचं टायमाला, देवायला गंध उघडतो ना. श्रीराम श्रीराम, ती मशीन म्हणतो याला कुठं येईल, कपडे घालायच्या टायमाला, ही कपडे घाला. हरे कृष्ण हरे कृष्ण, अरे याला जपायला टाइमच कुठं आहे, लगेच निघाला बाहेर. तेवढे दोन चार द्यायचे पाहुणे रावले मित्र वाटत पाहते बाहेर, शांबा बाल्या बसा, चला पुढे बसा ते म्हणले. आज
बाजनाला हो विठ्ठल या गंगेचा उद्देश बघा 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 जी जी गंगा मैया आहेत ना ह्या गंगा मैयाचा उगम दोन तीन उगम सांगू आपण पाच सहा तसे सात सांगता येतात पैकी जे जेवढे होतील तेवढे आपले तीन वाजेपर्यंत सांगू आणि बाकीचे राहिलेले जेवण करून मग पाहू आपल्या जवळच एक साधू सकाळी साळ फेकायचे सकाळी त्याची साळ फेकायचे आणि साळ फेकली का ती दुपारी साळ सोंगायची आणि संध्याकाळी तिचं जेवण असायचं जवळ आपल्या जवळ त्र्यंबकेश्वरला गौतम ऋषी आता ती गौतम ऋषीने चाल टाकायची लोक मला ही अतिशक्ती प्रकार आहे हा प्रकार अतिशक्तीत मोडतो कसा आहे मोडा मला वेळच नाही आता तो मोडा करायला कारण मीटिंग आहे आमच्या दोंड बाबाला मीटिंग आहे मीटिंगचा टाईम आता सुरू होतोय पण मी ओव्हर टाईम करतोय त्यांच्या 12 पुढे चाललोय मी का तर थोडंसं फक्त एक 5-10 आपलं कीर्तन लेट सुरू झालं मला सांगावं वाटतंय म्हणून सांगतोय बाकी मला काय वरचेचं काय तसं काय अपेक्षा नसती फक्त काय तुम्हालाही ताणवावं असं मलाही वाटत नाही फक्त एवढंच आहे ज्या कामाला आलं ते काम जर आपल्याच्या नाही झालं तर बाकीची मंडळी म्हणणार गंगा पूजनाचं कीर्तन होतं पण गंगेचं काहीच सांगितलं नाही त्यानं टाईमही लागेल ना त्याला सांग तुम्हीच लेट आले तर मी काय 9 आता आपण जर आलो असतो तुम्ही गावात नाचत बसले तुम्ही जर लवकर गाव गांगडे बाबा आणि तुम्ही जर 9 कीर्तन चालू केलं असत आतापर्यंत जेवण खाऊन जास्त त्याच्या घरी जाऊन झोपलो नसतो बोललो त्याला 9 चालू करायला कायच काय खरं आलं विठ्ठल 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 5 घेतो फक्त तुमची 5-10 घेतो जास्त नाही तर त्या गौतम ऋषींनी असा जो आता उपक्रम आपण सांगितला असा चाललेला एके दिवशीचा प्रसंग आहे एक गोमाता आता ती गोमाता कोण होती काय होती तू विस्तार नाही गोमाता तिथं खा त्या साळ आहे आणि ती साळ खाण्याकरता आलेल्या सहज गौतमानं ती गौतम ऋषींनी ती गाय आपल्या साळीमधून बाहेर जावी या हेतून एक त्याच तिचं तूस पडलेलं असेल तिचं एक ताट पडलेलं असेल असं आपल्या भाषेमध्ये म्हणू दर्भ ते पडलेला दर्भ उचलला आणि उचलून त्या गोमातेला मारला मारला नाही तिला फक्त बाजूला करण्याकरता आता दर्भाचा तो बघा तुम्ही ते दाव्याच्या वेळेला प्रत्येकाला आणलेला अनुभव आहे तो दर्भ म्हणजे काय नरम करायचं गुरुजीनं आपल्या अंगठी म्हणून आरतात घालायचं त्याचं नाव दर्भ आता ते किती निवर आहे हो आणि त्या गाईला काय होईल त्यानं आता सहज असा पण ते निमित्तच लागत होतं गोमाता खाली पडल्या गोमातेचा प्राण गेला गोवध हत्येचा पातक घडडोगड्या म्हटले मग आता हे ऋषी आहे आणि ऋषींनी गोवध गोवध हत्येचं पातक घेणं चांगलं नाही म्हटलं मग यातून मला मोक्ष मिळण्याकरता काय करावं लागेल म्हटले मग आता एक काम करावं लागेल तुम्हाला काय ह्या याच्यामधून आता तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल या गोवधामधून तर तुम्हाला एक मार्ग आहे काय त्या गंगा मैयाला आणावं लागेल गंगा मैया जर आल्या तर ह्या गोवधामधून तुमची मुक्ती होईल असा त्या ऋषी मुनींनी एक सिद्धांत काढला मग मात्र या गौतमानं ह्या मैयाला आणण्याकरता गोवधामधून मुक्त होण्याकरता जिला आणलं गेलं तिचं नाव आहे गोदा वरी पण गोवध हरी असा त्याचा खरा आशय आहे पण आपण शब्दाला शब्द जोडला की होता असतो पुढे जाऊ द्या याचं नाव आहे धोतर पण मा जर आता तोंडातले दात पडले ना दोन पडणार नाही असं नाही हे पडत असतात दात जर पडले तर पडल्याच्या नंतर मग हा दातामधून हवा जाईन पुढं मग कसा शब्द तयार होईल बघा त्याचा धोत्र कसं होईल धोत्र नाही म्हणता येईल मला तिथे आता संस्कृत जाईन ना बाबा ते संस्कृत सगळं केरत जाईन मग काय होईल धोत्र अहो छापूनच आलं ना आमच्या माऊलीच्या दुकानात धोत्र काय नाव आलं छापून त्याच्या माऊली त्याचं नाव धोतर नाही आहे त्याचं नाव आहे धृत त्या धोत्राचं धोत्र झालं पार अपभ्रंश होत चालतो गोदावरी नाव तिला चला गौतमाने आणली गोदावरी आपण तरुणी स्वतःही तरले आणि दुजयासे तारी म्हणून ही गोदावरी आपल्याकडे आहेत तिकडं जर पाहिलं तुम्ही जिकडे गेले होतात आता तुम्ही पहिल्यांदा तीर्थाचा महिमा आपल्याला जो आपण काढला तर बद्रीनाथाजवळून दोन गंगेचा उगम आपल्याला सापडला बद्रीनाथ मी एवढंच सांगतो थांबतो तुम्ही म्हणाल एकीक सांगतो थांबतो काहीच नाही गंगा 2-4 प्रकार आहेत तेवढं सांगतो फक्त लोक म्हणतील मग इथं गंगा आहे नि तिकडे काय आले गेलते काका काय होईल गंगा मैया जर इथं त्र्यंबकेश्वरला आहेत मग ही मंडळी बद्रीनाथाला कशासाठी गेले बद्रीनाथाच्या पाठीमागचा जर एरिया तुम्ही पाहिला लई लोक गेलेत आता बद्रीनाथाला जे गेले नाही ते मोबाईलमध्ये प्रत्येक जण जाऊन येतो दररोज सहज काय नाही बद्रीनाथाचं आता ऑनलाईन दर्शन आहे प्रत्येक जण दर्शन घेतो आता आम्ही घेतो सकाळी नाही ना जाणं होत पंढरपूरला पांडुरंग परमात्मा इथूनच दंडवत करायचं त्र्यंबकेश्वर इथूनच पैठण इथूनच आदिमाया इथूनच बद्रीनाथ इथूनच केदारनाथ ऑनलाईन आहे सगळी व्यवस्था आहे ना आपल्याकडे जायचं सकाळची महापूजा चालू असते ऑनलाईन दर्शन घ्यायचं मोबाईलचा पापा घ्यायचं निघायचं पद्धत होते ना दर्शनाची पद्धत कशी आहे मावली आता जर मसोबा दिसला ना एक हात गाडीचा सोडून द्यायचा काय भानगडी काय माहित नाही पण ते असंच
असंच करतात लोक जाऊ दे. ती कसं पद्धत आहे बरं का, ती पद्धत निघत चालली. आता नवीन नवीन दर्शनाच्या पद्धती, आता नवऱ्या जर आता नवीन नवीन नवऱ्या आल्यात ना, मग लोक बरं का आम्हाला जरा कीर्तन झालं गेलं का बाबा आमच्या ते मुलाचं लग्न झालं ना, फक्त काय नाही एक घोट चहा पिऊन नवीन नवरीच्या हातून जर गेलं ना नवरीबाईला गोड दर्शन घेते. आता आम्ही दर्शन कोणाला घेऊ दे, कारण आम्ही दर्शनाची इतकी काही प्रसिद्धी नाही आपली. चला मग ती दर्शनाला झाली ना, ती अशी इथपर्यंत येते दर्शन करते हा बाबा घेतेच का आला दर्शन एवढीच वाकती बघ का टीच भरलंय मला लई ज्याला शंका येते नवरी नाचता नाचता म्हणलं मूड आपली गाड्या विठाल त्या केदारनाथाच्या पाठीमागून दोन गंगेचं उगम आहे, एक आहे विष्णू गंगा आणि एक आहे धोबी गंगा. या पुढे निघतात, पुढे निघाल्याच्या नंतर यांचा जिथं संगम होतो का त्याला अलकनंदा म्हणतात. बरोबर आहे का? आता तुमचं ते गेलेलं तेवढंच काढून आणतो फक्त मी. तुम्ही गेले ना तिकडे, ती पाणी आणलं तिकडून तेवढं. अलकनंदा पुढं निघाली, अलकनंदा पुढं निघाल्याच्या नंतर एका बाजूनं गंगा आली. बरोबर, एक गुप्त आहे मध्ये, आता ती सोडून द्या, ती पाहिलीच नाही तुम्ही. आणि एका बाजूनं तुमची ही विष्णू गंगा आली. बरोबर, या दोन गंगेचा जिथं संगम झाला तिथं तुम्ही स्नान केलं, तिथलं थोडं पाणी घेतलं संगमावरून आणि घरी आले. असंच केला ना उपक्रम, जसं त्यांनी केलं ज्ञानोबरायानं तसाच नामदेवरायानं तसा तुम्ही केला. कशासाठी केला म्हटले, मागच्यांनी करीत आले पण त्याचा फायदा काय? त्याचा फायदा नुसता तुम्हालाच नाही, मग माबांनी गोड प्रमाण दिलं. तुम्ही तर तरलेच तरले, पण तुमच्या कुळामधले जेवढ्याही लोकांना आता मुक्ती नव्हती, आख्यांचा त्यांचा तो मुक्तीचा मार्ग त्यांना सापडला आणि तुम्ही जिवंतपणी मुक्ती मिळवली. म्हणून करता गंगेला ज्यांना ज्यांना वाटतंय आपणही गंगेला जावं, त्यांनी त्यांनी जाण्याकरता काय काय केलं पाहिजे, असा गोड असा विधी आहे. वेळेअभावी मी झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. एकदा मोठ्या प्रमाणात त्याचं भजन करायचं आहे. विडोबा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हर विहार नियम इंद्रियासी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. आज ज्या गंगा पूजनाच्या निमित्तानं तुम्हाला मला इथं येणं झालं, ज्यांच्यामुळं झालं, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, त्यांनी स्वतः तर गेलेच गेलं पण त्याचा लाभ आपल्यालाही व्हावा. या गंगेला आपण जाण्याकरता आपल्याला वेळ नाही मिळाला, पण आपल्याच असणाऱ्या बाबांनी आपल्याकरता सगळ्यांकरता केला हा उपक्रम. मला टाईम आहे म्हटले मी जातो, तिलाही घेऊन जातो, दोघंही गेले. मस्त त्यांनी गंगेचा तिकडं काय आनंद घ्यायचा, जो आनंद मिळवायचा तुकोबारायण जो अभंगात सांगितला हा आनंद त्यांनी मिळवला. तुम्हालाही मला जो आनंद मिळण्याकरता आपल्याला आमंत्रित केलं. रे घ्या रे होऊ नका रान भरी, तुकोबाराय म्हणले आम्ही खातो आनंदाचे लाडू, तसे त्यांनी आनंदाचे लाडू खाले, हे म्हणले आम्ही नवरा बायकून लई लाडू खाले, पण तुम्हालाही थोडे थोडे घ्या ना, नका चर्र पडू घ्या रे तुम्ही. तो आनंद मिळवण्याकरता आम्ही तिथपर्यंत गेलो, तुम्ही वेळ नाही दिला, तुम्ही नाही आले ना, म्हणून तुम्ही इथं यावं आणि हा आनंद घ्यावा. राजाओ बाकी काहीच नाही, जगातले सगळे सुख जिथं संपतात ना, जिथं जग ज्या सुख संपले सगळे सुख संपले का मग आपण पाहायचं आता काय भोगायचं राहिलं नाही. तो काय आहे, ती कोणती जागा आहे, तर ती जागा ही आहे. सगळे सुख इथं थांबतात, आता यापेक्षा पुढचं सुखच नको. मला सांगा या पोरांच्या जीवनामध्ये यांना काहीच माहीत नाही अजून पुढं काय व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं की इंजिनियर व्हायचं, अमेरिकेत जायचं का कुठं जायचं, यांना काहीच माहीत नाही. यांना एकच माहीत नाही, वाजलं म्हणजे त्या पावलीवर मात्र ठेका धरायचा आणि मोठ्यांना आनंद घ्यायचा आहे. हा आनंद यांच्या जीवनामध्ये का मिळाला माहीत आहे, यांच्या जीवनामध्ये हा आनंद मिळाला तो आनंद मिळण्याकरता यांचं पूर्व सुकृत चांगलं आहे.
का मिळाला? तर यांनी मागचा जन्म याच्यामध्ये घालावला आणि हा जन्म घालवत असताना यांचं राहिलेलं आता शिल्लक जी वासना आहे राहिलेलं ज्यांचं आहे ना ते पूर्ण करण्याकरता ही मंडळी इथं आलेत. तुम्ही आम्ही सुद्धा ही पूर्ण करण्याकरता आलो म्हणून काय करायचं आहे बाकी काय नाही आहे. तोपर्यंत भक्त भगवंताचं नामचिंतन काळ सारावा चिंतनी चिंतनामध्ये काळ सारवायचा आहे. मिळालाय वेळ ना तर जायचं देवाचं पूजन करायचं गंगा स्नान करून यायचं. गंगेत स्नानानं भरपूर पुण्य आहेत. किती पुण्य आहेत सांगायला वेळ नाही आपल्याकडं. एवढ्याही पुण्याचं जर संचन तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याकरता काय करा काही करू नका बाकीचं फक्त एकच करा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन येऊ पाय लाभाचे. आणि हे सगळं जर तुम्हाला पाहिजे आहे हे सगळं जर तुम्हाला करायचं आहे प्रपंचामध्येच राहून करा असं काही नाही. प्रपंच टाका प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंग शुद्ध रंग वावी रंग झालेली शिवा भगवत चरणी समर्पित. एकदा मोठ्या प्रेमानं आपण सगळ्यांनी भजन करायचं. ज्या निवृत्तीनाथाच्या खुशीमध्ये आपण सगळेजण राहतो त्या निवृत्तीनाथ दादाच्या या आश्रयानं आपण सगळेजण आहोत ना त्या निवृत्तीनाथ दादाचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. निवृत्ती ज्ञानदेव स्वभानुभावाई एकनाथ नामदेव तुम्हारा नामदेव तुम्हारा जाळ होईल ना धुरण जाळ सांगत मी आता. वा 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 काय गोड काका अहो मी सुरूच गेलो म्हणायचं मी पाहतो. लय गोड लय गोड लय गोड. चला असं ज्या निमित्तानं आपण जमलो फक्त टोप्या घालेपर्यंत बोलतो तुम्ही म्हणाल चाललंय काहीच नाही यांचा कार्यक्रम चाललाय तोपर्यंत बोलतो फक्त. राजा हे सगळं कुठपर्यंत माहीत आहे आणि शेवटी काय नाही तुम्हाला आणि मला एक गोड असा अभंग आहे. शेवट काय आहे बरं का आपलं तुमचं माझं सगळ्याचं आपल्याला वाटतंय आज सगळं चांगलं आहे. आज जे करतोय हे कोणाकरता करतोय आणि आपल्याकरता काय आहे दादा आपला अभिमान आपला अहंकार हे सगळं एक दिवस आपलं मावळलं पाहिजे आणि हे सगळं मावळून आपण थोडं मागं पाहिलं पाहिजे. आपलं आता आंब्याचं सीजन आहे सध्या आंब्याचं सीजन आहे ना त्या आंब्याकडून एक शिकलं पाहिजे आपण. असे खाली झाडाचे असे बुडाकडं पाहणारे आंबे आपल्याला दिसलेत बरोबर आहे. त्या आंब्याच्या झाडाकडून आपण काय शिकायचं माहिती आहे आपण असं शिकायचं जिथून वाढलं ना ज्या आईच्या पोटामधून जन्माला आला ना त्या आईकडे ते झाड पाहते नाही त्या झाडाची फळं पाहतात. कसं पाहतात बघा ते मी कुठून आलोय कुठून आलोय मी ते फळं पाहतात. अरे एक दिवस याच मातीतून जन्म झाला ना याच मातीत मला दाबणार ही लोक
ह्याच मातीमध्ये एक दिवस जायचंय मला. आईच्या पोटामधून येऊन या मायेच्या पोटामध्ये जाईपर्यंतचा जेवढा प्रवास आहे ना राजाऊ, झाडांना कळाला, मला तुम्हाला लय लेट कळाला, उशिरा आलेलं शहाणपणा म्हणतोय, पण ज्यांना ज्यांना कळालंय ती ही मंडळी आहे सगळे, यांना कळालंय आणि यांनी आता हा मार्ग अवलंबलाय. नाहीतरी काय आहे हो, शेवटी आपण नशिबाला दोष देतो काय, शेवटच्या वेळेला म्हणतो काय जात नाही गाड्या आता, मा नशीब कुठं लपलं, मा तिकीट कामून सापडना, अरे तू तिकीट कामून सापडना, तू तसं पुण्यच केलं असं ना, ज्यानं ज्यानं त्या मापाचं केलंय राजा मला असं जास्त सांगायला वेळ नाही, झालेली सेवा भगवत चरणे समर्पित करतो, सेवेला इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊले सगळ्या गायकाला एक हात जोडून शेवटची चाल रहित करू का? केली 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 केली. ज्या निवृत्तीनाथाच्या कुशीमध्ये आपण सगळं वाढतो, फक्त कीर्तनाच्या बाह्य एक विषय आहे तेवढा सांगतो, त्या निवृत्तीनाथाचं जगामध्ये कुठेही मंदिर नाही, निवृत्तीनाथाचं जगामध्ये कुठेही मूर्त नाही. आमचे काका आहेत साक्षीला, सहज त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करत असताना एकच मनामध्ये आलं निवृत्तीनाथ दादा कसे असतील म्हणून, एक आमचे बाबा आहेत, सगळी मंडळी आहेत. निवृत्तीनाथाचं एक छोट्याखानी असं मंदिर आपल्याकडे असावं आणि त्याचा बहुमान निवृत्तीनाथानं आपल्या चांदवड तालुक्याला दिला बरं का, जो तुमच्या पुढं टमाटमा बोलतोय ना, यानं ह्या कीर्तनाचे पैसे घेऊन याचा प्रपंच नाही केला. माझ्या गावचीच माणसं आहेत, आमची घरातलीच आहे सगळी, निखाडी पाटील आमचं घरचं कुटुंब आहे, त्यांना माहीत आहे. याचे पैसे मी माझ्या बायकोला साडीला नाही वापरले, माझ्या लेकराला कपड्याला नाही वापरले, मलाही नाही घेतले. आम्हाला जर नाही काही करवलं ना, आमच्या काही जमिनी गेल्यात यामध्ये, माहीत आहे यांना सगळ्यांना. नाही करावला प्रपंचना, राहिला तो तसाच जाईन वाऱ्यावर याचं सगळ्याचं. तुम्ही म्हणाल मग याच्यातून तुला लई लाखो रुपये मिळत असतील. आतापर्यंत जगाच्या पाठीवर जेवढा काय फिरला ना, नंदू महाराज आहेत, आमचे ऋषी बाबा आहेत, सगळ्यांना माहीत आहे. कुठं पाकिट ठरवलं तुम्ही 2 रुपये जरी दिले असतील ना, ते तसेच कपाटामध्ये टाकून ठेवले असतील, आणि त्या पैशाच्या विटा आणल्या, सिमेंट आणलं, माझ्या निवृत्तीनाथ दादाचं मंदिराचं काम चालू आहे. तुम्ही म्हणाल मग आम्हाला का सांगितलं, आता कळसाचं काम चालू आहे तुमच्या गावाची बरं का बाबा, एक दिवस तुमच्या गावाची बारी राहीन. मी त्या दिवशी तुम्हाला फोन करून कळसासाठी एकट्यानं करता नाही येत, आतापर्यंत आमच्या काकांनी बिदाय दिलीत. काकांनी तर एका कीर्तनाला डायरेक्ट उभं राहून जाहीर केलं, हो निवृत्तीनाथाच्या मंदिराला तोपर्यंत एकही रुपया कोणाचं घेतलेलं नाही. आणि निवृत्तीनाथाचे अन्न घेऊन सांगतो, काकांनी दिलेले पैसे मी कळसाकरताच वापरणार आहे. म्हणून काकांनी त्या दिवशी मला 5,000 रुपये मंदिराच्या कळसाकरता दिलेत. मी काकांना शब्द दिलाय, काका ज्या दिवशी कळस घ्यायला जायचं राहील ना, तुमचे तसेच पैसे काकाने नोटाचे नंबर लिहून ठेवा, मी तो म्हणतो त्याच नोटा काकाला मी देणार आहे. आणि बाबा ही तुमची कळसासाठी दिलेले, कळसासाठीचे पैसे कळसालाच, विठाचे पैसे विठालाच. म्हणून असं गोड मंदिराचं काम दिग्वदला चालू आहे. दैवत दिग्वत दोघा गावाच्या मध्ये आहे. 3 फूट 3 इंच उंचीची मूर्त आहे. मूर्तीचं काम पूर्ण झालंय बरं का काका, आता मूर्त पूर्ण झाली. आता कळसाचं काम मंदिराचं चालू झालं, ध्यान मंदिर झालं, मधलं मंदिर झालं, आता कळसाला काम चालू झालं. ज्यांच्या कृपेनं हे करतो ये, तिसऱ्या पिढीला हा जो फेटा आला, आजनं एवढा मोठा बांधला, बापाचं आयुष्य याच्यातच गेलं, आणि माया वाट्याला एवढी चेक सेवा देऊन गेले, ते काही करू नको जगामध्ये, एवढं चेक कर, काय कर, निवृत्तीनाथाचं मंदिर मात्र आपल्या चांदवड तालुक्याला ही जे मान निवृत्तीनाथानं दिला ना, एवढं केल्याशिवाय गड्या काय मरू नको म्हणून जिवंत ठेवला असेल आजच्या दिवशी. मी एवढीच विनंती करतो, आज जसं ठेवलं ना कळसाचं काम होईपर्यंत राजा मला ठेव, तुझं कळसाचं काम चांगल्या पद्धतीनं होईल. झालेली सेवा निवृत्तीनाथ दादाच्या चरणाशी मा गंगा आईच्या चरणाशी समर्पित करतो, सेवेला इथंच पूर्णविराम. जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय बोलिलेले गुरु विडीवा गुरु उत्तर क्षमा कर महाराज, नाही विचारला अधिकार मिया क्षमा पराज महाराज, कृपा म्हणे दानेश्वरा राजा पाया पटेंद्रा महाराज, तुम्ही सिद्ध म्हणवे तुकाराम, तुकाराम पंढरी, तुकाराम पंढरी, नाथ भगवान जी जमवले.